नमस्कार शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमेंट आल्या की NRV पाठीमागे व्हिडिओ टाकला होता आपण NRV संदर्भात, तर NRV बसवायचा कसा? तर मित्रांनो, हा NRV घेतला आहे आपण, प्लेटचा NRV, तो अशा पद्धतीने इन्स्टॉलेशन त्याचं करायचं असते. इकडल्या साईडला टाळी लावून, इकडल्या साईडला टाळी लावून घ्यायची. आणि जो आपला NRV आहे तो ह्याच्यामध्ये बरोबर असा ठेवायचा, जिकडून पाणी येतं तिकडल्या साईडला, जिकडे पाणी जातं त्या साईडला असं झालं पाहिजे. आणि इकडल्या साईडनं दुसरी टाळी लावून सेल्फीज बसवून अशा पद्धतीने घ्यायचा. नंतर जे आहे ते शेतकरी बांधवांनो, आपण आहे ना ते SSC वापरायचे, जेणेकरून जास्त काळ जो आहे ना तो हे नट टिकले जातात. जे आपले साधे रेग्युलर नट जे येतात हार्डवेअरमधले, ती नट जास्त काळ टिकत नाहीत मित्रांनो, गंजल्या जातात. एकदा गंजली जर काढायचं म्हणलं तर खूप त्रास होतो त्यानंतर. त्यामुळं मित्रांनो बघू शकता, या ठिकाणी पहिला हा वाल होता, पण हा वाल वॉलचा असल्यामुळं मेंटेनन्स ही खूप देतो आणि पाणी धरून राहत नाही, सोडून देते. त्यामुळं ह्या जागेला आपण अशा पद्धतीचा नवीन NRV मित्रांनो बसवलाय. तुम्ही बघू शकता केवढ्या जागेत बसलाय. आता रेग्युलर जर बसवायचं म्हणलं तर एवढा येते, अर्धा फुटाचा. आणि हा जो NRV आपण बसवलाय ती फक्त 1 ते 2 इंचामध्ये बसल्या गेला मित्रांनो. माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.